नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भाने अतिशय महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे शिक्षक कर्मचाऱ्यांवरती कारवाई संदर्भाने आता प्रकरणाला नवे वळण मिळालं आहे आणि एका नव्या संस्थेने आता या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे पहिला एफ आय आरसुद्धा सुद्धा दाखल झाला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर टीईटी घोटाळा प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल सन दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या दोन वर्षात झालेला शिक्षक भरती घोटाळा सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती तसेच म्हाडामधील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणी आता ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे ईडीने ई सी आय आर नोंदवत यातील काही तक्रारदारांचा जबाब नोंदवण्याचे काम सुद्धा सोमवारी सुरू केले आहे कमी गुण मिळालेल्या तब्बल सात हजार आठशे ऐंशी उमेदवारांचे गुण वाढवून त्यांना शिक्षक म्हणून भरती केल्याचा घोटाळा दोन हजार पोलिसांनी या प्रकरणी शिक्षण विभागात उपसचिवपदी काम केलेल्या आय एस अधिकारी सुशील खोडवेकर यांच्यासह अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली खोडवेकर यांना निलंबित केले होते मात्र गेल्याच आठवड्यात त्यांना पुन्हा सेवेत घेतले असून उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आरोपी तुकाराम सुफीच्या घरातून हार्डिक जप्त केली होती काही अधिकाऱ्यांच्या घरातूनही मोठ्या प्रमाणावर रोकडही जप्त केली होती तर अब्दुल सत्तार यांच्या मुलींचाही समावेश गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एक मुलगा यांचेही नाव आहे यातील दोन मुलींचे प्रमाणपत्र रद्द केली आहेत परंतु सत्तार यांनी याचे खंडन केले असून हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले आहेत सत्तार यांच्या मुलांची नावे या यादीत आली कशी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली आहे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे